नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ या खासगी शाळेची मुजुरी विद्यार्थ्यांचा निकाल अडवण्यापर्यंत पोहोचली आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या हस्तक्षेपानंतर शुक्रवारी शाळेत जाऊन पोलीस संरक्षणात निकाल वाटप केले, मात्र शनिवारी शाळा व्यवस्थापनाने पुन्हा फी वसुलीचे निमित्त पुढे करून विद्यार्थ्यांचा निकाल देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे पालकांचा संतापाचा पारावर उरला नाही. शाळा प्रशासन अधिकारी असलेल्या महिलेला पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पोलिसांच्या समय सूचकतेमुळे पुढील अनर्थ टळला. अवैध फीवाढी विरोधात गेल्या वर्षापासून पालक सेंट जोसेफ शाळेविरोधात लढत आहेत. शाळा व्यवस्थापनाने संवादाची दारे बंद केल्यामुळे या शाळेच्या विश्वासार्थेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. धार्मिक भावना दुखावणे, विद्यार्थ्यात भेदभाव करणे, शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन, मराठी शाळा न चालवणे यासारख्या बाबींचाही मुलामा पालकांच्या आंदोलनाला अधिक तीव्र करतोय. शिक्षण शुल्क समितीकडे अवैध फीवाढीचा विषय गेलेला असून जोपर्यंत या समितीचा निकाल येत नाही तोपर्यंत फी वसुली करू नये असे स्पष्ट आदेश असताना केवळ फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांचा निकाल दिला जात नाही असे दुर्दैवी चित्र या शाळेत पाहायला मिळतंय. या प्रकरणी पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 2 वर्षापासून पालक पाहत आहेत फीसाठी, पण ज्याने फेब्रुवारी या मार्चमध्ये जेव्हा उपोषणाला बसले तेव्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी कमिटी नेमली, त्या कमिटीचा अजून निर्णय नाही आला. जोपर्यंत तो निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही म्हटलं सांगितलेलं आहे की फीज नाही भर, मग त्यांनी ते निर्णय आल्यानंतर आम्ही फीज भरण्याचं आम्ही मान्य करतो. मग त्याच्या अगोदर यांनी पोरांची फीज का देत नाही, रिझल्ट का देत नाही, रिझल्ट तर त्यांचा हात काय ते द्यायला पाहिजे. आणि काल शिक्षण इथे गट शिक्षण अधिकारींनी येऊन आले म्हणून त्यांनी रिझल्ट जे फीज नाही भरले त्याच्यासमोर आज का नाही देत. काल शाळेमध्ये कालपासून मुलांना रिझल्ट हे देत नाही आहेत. टीचर म्हणजे टीचर लोकांना हे केलं की तुम्ही शाळेच्या मुलांचा रिझल्ट तुम्ही थांबू शकत नाही, तरी जरी शाळा ही जुमानत नाही आहे आम्हाला पालकांना. आणि आज परत शाळेत हात गोंधळ झाला की आज पण ते रिझल्ट येत नाही आहे. किती आमची शाळा अंत बघणार आहे पालक लोकांचा आणि मुलांचा, म्हणजे शाळा मोठी का शासन मोठं आहे आता आम्हाला हेच कळत नाही आहे.